तू पण खा, तू पण खा, तू पण खा. कसले गोड आहेत दोघ, किती छान. ओहो हो. आणि ह्याला काय, हेजहॉग. हेजहॉग, हेजहॉग म्हणजे छोटस पॉर्क्युपाइन. हा, अजून देऊ का यांना? हो हो द्या, भरपूर तेवढी सगळी दिली तरी चालेल. घे घे घे, खा खा खा. भुकेची वेळ आहे का त्यांची? काय खायला द्यावं लागतं? बनी, क्यूट बनी, मस्त. हाय गिझमो, हाय हाय बाबू. शेक हँड दे मला, शेक हँड. गिझमो गिझमो मला शेक हँड दे. गिझमो शेक हँड. माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे ट्रीट आहे. आता दे शेक हँड गिझमो. आधी शेक हँड. ओ हो, लाच पाहिजे दुसरा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. गुड गर्ल, गुड गर्ल. एवढे सगळे आहेत, बाकी त्या पर्शियन कॅट्स आहेत. कुठे गेली चिली? चिली येईल ती. कुठे गेली चिली? या सगळ्यांमध्ये तुम्ही कुठे राहता? सगळे आहेत. अजून चिली आहे, दोघी आहेत ना कॅट्स? अजून दोन कॅट्स आहेत. आणि हा गिझमो, ही गिझमो आहे. दोन ससे आहेत, हा हेजहॉग आहे. आणि कोण आहे? एक इग्वाना आहे. इग्वाना पण आहे, बापरे. आणि आफ्रिकन ग्रे पॅरेट्स आहेत दोन. अच्छा. दोन सनकॉर्नियो आहेत, पाच कोकोटेल आहेत, आणि थोडेसे लवबर्ड्स आहेत, फिंचेस आहेत. बापरे, म्हणजे एक मिनी झू आहे. हो, भर दादर मध्ये एक मिनी झू. एक मिनी झू आहे. आणि हिचं लक्ष सगळं ट्रीट कडे आहे, पण मी थोड्या वेळाने देणार आहे तुला. सगळी ट्रीट एका वेळी नाही. पण मग ही सगळी आवड आणि असं आपण मुंबईच्या घरामध्ये करू शकू, म्हणजे हे सगळं हे बरंच म्हणजे प्लॅनिंग लागतं याला. मुळात आवड कोणाची? खरं आमच्या सगळ्यांचीच आवड, म्हणजे अगदी माझ्या सासू सासऱ्यांची. नाही, अशी सुरुवात नाहीये. अशी सुरुवात नाहीये. सुरुवात अशी आहे की मला आणि वेदांतला किंवा मला आणि बाबांना ऍक्च्युली आवड होती. आणि तेव्हा आईचं असं म्हणणं होतं की जर कुठला प्राणी घरात आला तर तुम्ही घरा बाहेर जायचं. इनिशियली अशी होती, हे आत्ता ती अशी झाली आहे. सो ही सुरुवात नाही. सो हे असं होतं. आणि मग कुत्रा नाही, मग मांजर पण नको. हे मग शेवटी आय थिंक आपण पहिले लवबर्ड्स आणले. आणि ते दोन लवबर्ड आणल्यावर आईला ते आवडायला लागलं. छोटेसे असतात त्यांचं वेगळं, ह्यांचं सगळ्यांचं नाही. पण त्यांच्याशी म्हणजे मैत्री झालेली ना, त्याच्या हातावर वगैरे येऊन बसायचे असं. ते खरं, माझ्या लहानपणी माझ्याकडे सगळे प्राणी होते. म्हणजे छोटं फिश टँक होती, मांजर नव्हतं, पण लवबर्ड्स होते. एक असं होतं छोटं, असं काय काय होतं. पण लग्न झाल्यानंतर मुलं छोटी असल्यावर जसं बायकांना वाटतं तसं आता मी काय काय करू. हा, तसं ते आपोआप मॅटर्नल इन्स्टिंक्ट ते जागं. आपण आईच राहतो. बरोबर. एक मिनिट, या सगळ्या शेपूटवाल्या दोस्तांमध्ये ना मी इतकी रमले आणि आपल्या गप्पांमध्ये की मी तुमची ओळखच करून द्यायला विसरले आपल्या प्रेक्षकांना. तर आज आपण आलोय श्रावण मटाक्वीन वल्लरी लोंढे हिच्या घरी, आणि तिला आणि तिच्या आईला भेटायला आणि या सगळ्या दोस्तांना भेटायला. सो आज हे सगळे सेलिब्रिटी आहेत आणि मग नंतर तिचा नंबर लागतो. हाय वल्लरी. हाय वैशाली. हे आमच्याकडून म्हणजे परफेक्ट किचनकडून या सगळ्यांसाठी एक ट्रीट. थँक्यू. तर आता आपण ह्या सगळ्यांची ओळख करून घेऊया. म्हणजे आधी हा तर ओळखीचा आहे माझ्या. छान. ही गिझमो, मी हा म्हणते त्याला सारखी गिझमो तर. आणि ती फ्रेंडली पण आहे. हे दोघं म्हणजे ससे, हे कसे आले? म्हणजे ते रेस्क्यूड आहेत का, तुम्हाला कोणी दिले आहेत का, कसं काय? म्हणजे ते अडॉप्ट केले आहेत. कोणाला तरी नको होते, मग ते वाया वाया असे तुम्ही ठेवाल का, तुम्ही ठेवाल का, तर ते आम्ही ठेवले. ते आहेत आता गेले 5-1 वर्ष ते माझ्याकडे आहेत. 5 वर्ष? मग त्यांना असं असंच ठेवावं लागतं? नाही नाही, आता मी तुम्हाला इथे दाखवायचंय म्हणून मी त्यांना ह्याच्यात आणले. आणि आम्ही रात्री त्यांना ह्याच्यात झोपवतो. बाकीच्या वेळेला ते बाल्कनीमध्ये मोकळे असतात. एक बाल्कनी आहे, त्याच्यामध्ये ते मोकळे असतात. पण बाहेर पक्षी किंवा कोणी आलं बाल्कनी आहे. मस्त. मग ते पेअर आहे, कपल आहे ते? नाही नाही, ते दोन्ही बॉय आहे. ऍक्च्युली आणलं ते आम्हाला सांगितलं की ते पेअर आहे म्हणून आम्ही घेतलं. पण नंतर ओके, मग आता दोन बॉईज आहेत. पण मग त्यांना मेटिंगला नेता किंवा नाही? खरं नाही, काय ते आता गिझमोचं लक्ष सगळं ट्रीटवर आहे. मी तिला ही देऊन टाळी करायला सांग. मग ती असं करस टाळी, हायफाय देतेस तू? टाळी म्हणणे हायफाय. ओ गुड गर्ल. सगळं तिला ट्रीट साठी ती काही माझ्या घरी पण येईल. हो ना गिझमो. गुड गर्ल, गुड गर्ल.
फारच गोड आहे, शहाणी मुलगी. आणि हा कोण आहे म्हणजे हे मला कळत नाही आहे. हेजहॉग मी ऐकलंय पण मला थोडीशी त्याची भीती नाही वाटत आहे. पण त्याचं साळींदराचं कसं ते काटे ते टोचतात आणि आपण जर त्याला धरलं तर तो त्याचा सगळं असं बॉल सारखा होतो. अगदी बॉल सारखा म्हणजे तुम्हाला ते आज जातो पूर्ण आज जातो. आपण बघूया ते करून एकदा. मी नाही करत करा काही नाही करू त्यांना. त्याला नाव वगैरे ठेवलेत का तुम्ही? स्टार आहे त्याचं नाव. ओहो ही इज द स्टार बाबा. तो एकदम असं हे करतो म्हणजे त्याचं ते डिफेंडिंग हे आहे. एक्झॅक्टली. ओके ओके. त्याला भीती वाटणार ना माझी? तुमची वाटत नसेल ना अजिबात म्हणजे का? नाही थोडी वाटतेच त्याला भीती. मुळातच असा घाबरट प्राणी आहे खरं तो. म्हणून त्या ह्याच्यासाठी ते काटे मारतात का म्हणजे त्यांचं तो डिफेंडिंग? पण हा काटे वगैरे नाही मारत. नाही पण म्हणजे इन्स्टिंक्ट आहे. इन्स्टिंक्ट तसं आहे. ओके ओके. आणि ते दोन पर्शियन कॅट्स बघायचे मला. इतके गोड आहेत. सोनाली चिलीला मी घेऊन येते. एवढे सगळे मासे ते राहिलेच होते. हे त्यात सर्व प्रकारचे आहेत का म्हणजे? आता जे छोटे छोटे दिसतात रंगीत त्या एका प्रकारचे आणि तिकडे डिस्कस आहेत ते. असे. ओ काय सुंदर आहे हा फिश टँक. आली का? हिचं नाव आहे चिली. हिचं नाव आहे चिली. चिली ती काय घरी असते म्हणजे ती बागडत असते. आणि ती आणि गिझमो एकदम मैत्रिणी आहेत. म्हणजे जिकडे चिली असेल तिकडे गिझमो असते. अच्छा. अरे बापरे. कसली गोड आहे ती. माझ्याकडे येऊ शकेल? हो हो येईल. देऊ. हाय सिम्बा. हाय. पर्शियन कॅट असं की त्यांना ना अंगांगाशी फार आवडत नाही. अच्छा आवडत नाही. ओ अंगांगाशी आवडत नाही. गोड आहे. काय मस्त. नाही ते चुळबुळत आहे. गिझमो आहे बघ कोणाला पकडलं. वा 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 छानच. तर या मिनी झू बद्दल आपण बोलतोय पण मग एका मधनं एक 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 वाढत गेले ते कसं काय? आणि म्हणजे तुम्हाला कसं काय असं की नाही मी मला एक प्राणी एक म्हणजे मला अगदी येतानाच बेसिक प्रश्न पडला होता की कुत्रा एक मांजर एक हे समजू शकतो म्हणजे एखादा किंवा दोन फार फार तर सगळे प्राणी ठेवूयात आणि सगळ्यांबद्दल एवढं असं आपल्याला प्रेम वाटेल आणि आपले सगळी बाळ आहेत हे कसं काय निर्माण झालं म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की काय झालं? आता मुलं मोठी झाली. आम्ही पूर्वी माहीमला राहायचो. 2 BHKचं घर होतं त्याच्यामध्ये एवढे प्राणी असणं शक्य नव्हतं. हो कारण मुंबईच्या घरात हा बेसिक. हा इथे आल्यानंतर डुप्लेक्स आहे. मुलं मोठी झाली ती शाळा कॉलेज मग एक मी हा पक्षी आणू तो पक्षी आणू मग मला शिवानी म्हणाली की डॉक्टर शिवानी डॉक्टर माझा अगदी ती लहान बहिणीसारखी असल्यामुळे मी तिला शिवानीच म्हणते. त्या वेट आहेत. वेट या सगळ्यांच्या. हो ह्या सगळ्यांच्या वेट. ओके. ती म्हणाली की तू हे जे काय चालवलंयस की आज 2 फिंचेस आणले उद्या काहीच असाच अडॉप्ट केला तर असं आता न करता आपण सगळ्यांसाठी उपयोग होईल असं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यातनं आमचं बोर्डिंग जन्माला आलं. अच्छा तुम्ही बोर्डिंग पण करता म्हणजे डे बोर्डिंग नाईट बोर्डिंग हे तुम्ही सगळं म्हणजे आधी ही आवड होती होती मग एक म्हणजे गिझमो मग या दोघी आल्या मग ससे आले असं आणि त्यातून मग आता तुमचं डे बोर्डिंग. ओके. म्हणजे या डे बोर्डिंग पण आहे इथे आणि रात्री म्हणजे दिवस रात्र इथे ठेवू शकतो आपण. आणि अतिशय म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगते की अतिशय प्रेमाने आईच्या मायेने इथे सगळं केलं जातं प्राण्यांचं आणि आपल्या बाळांचं. अच्छा मग ते आता इथे सगळे येतात डे बोर्डिंग येतात म्हणजे अगदी US लोक जातात तेव्हा सुद्धा 3-3 महिन्यांसाठी सुद्धा मांजर किंवा कुत्रा आमच्याकडे असतं पक्षी आमच्याकडे असतो 3-3 महिने. अगदी. हो किती छान. म्हणजे ती आवड आहे आणि तुम्हाला मुळात ते आतून सगळ्यांना घरात आहे पण मग आजी आजोबा म्हणजे हिचा भाऊ सगळ्यांना त्याची आवड आहे. सगळेच म्हणजे आजी आजोबा तर इनफॅक्ट असं एखादा पक्षी आजारी असेल असं कळलं की मग ते पण येतात सारखं सारखं त्याला खायला दिलं का त्याला औषध दिलं का असं. आम्ही त्यामुळे आम्ही घरी नसलो मी आणि आई सुद्धा तरी आम्हाला काही टेन्शन नसतं की आजी आजोबा बाबा विदा माझा भाऊ सगळे मॅनेज करतात. सो आमच्या दोघींकडे काही येत नाही सगळे मिळून करतो आम्ही. पण मग बोर्डिंगला जे येतात नवीन म्हणजे प्राणीच म्हणूया ना शेवटी प्राणी धर्म त्यांचा मग ते तुमच्याशी फ्रेंडली कसे होतात म्हणजे किती वेळ जातो का त्यांना कळतं की हे आपलीच माणसं आहेत आणि म्हणजे पेट लव्हर्स आहेत? म्हणजे वेळ जातो
आता आम्ही ट्रायल घेतो, कुत्रा असेल तर आम्ही ट्रायल घेतो. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही बाहेरगावी जायच्या आधी एक आठवडाभर काही दिवस इकडे त्याला येऊन सोडा, म्हणजे एक दोन तास तरी दिवसातले, म्हणजे त्याला कळतं की हे सोडून गेले आपले घरचे की ते आपल्याला परत घ्यायला येतात. त्यांना ही भावना आल्याला ही भावना असण्याची. हा कुत्रा एकदा दोन तास आपण चार चार तासासाठी केलं की त्याला कुठेतरी सायकोलॉजिकली कळतं की इकडे, आणि तो आमच्याशी पण मग थोडा तोपर्यंत फ्रेंडली होतो आणि मग ते हळूहळू. पण कुत्र्यांचं कळलं की त्याला माहिती इथे कुत्राच आहे तर ओके. कुत्र्याला कळलं की ते मांजर पण आहे, ससे पण आहेत, मग ते हे नाही होत, नाही ग्राउल नाही करत किंवा ते भांडायला जातात किंवा अटॅक करतात असं. थोडंसं असं कधीतरी होण्याची शक्यता असते, पण मला असं वाटतं गिझमो आणि चिली असं सगळे प्राणी एकत्र बघून त्यालाही काहीतरी क्युरियोसिटी असते, त्यामुळे तो मारामारी करायला असा काही मला जातील असं काहीतरी खेळायला जाईल असं काही फार कोणाच्या अंगावर गेलेले तरी अजून नाही आहे. त्यामुळे किंवा मला असं वाटतं त्यांना कळतं की छान इथे प्रेम मिळणार आहे आपल्याला, कारण एवढे सगळे. पण पक्षी सुद्धा आलेला त्याला सुद्धा खूप राग आलेला असतो. आफ्रिकन ग्रे किंवा मकाव या जातीचे जे मोठे पक्षी आहेत एक्झॉटिक, त्यांना राग हो, त्यांना त्यांचं घर सोडून त्यांना इथे आणून सोडतात. ते एक 24 तास तरी ते खूपच त्यांच्या ह्याच्यात असतात की काही खायला दिलं की ती वाटी सुलटी कर, अय्या बोट चावायला ये. त्याला एक साधारण एक 24 तासांनी त्याला असं वाटतं की आता मग त्याला बहुतेक कडकडून भूकच लागत असेल, मग तो खायला लागतो. मग त्याला कळतं की आजूबाजूला पण पिंजरे आहेत आणि आम्ही शक्यतो असे बाहेरून आलेले पिंजरे इथे हॉलमध्येच अरेंज करतो आणि ठेवतो. आणि त्यांना बाहेर रेस्क्यू पण करता तुम्ही, म्हणजे काही हे झालंय की कुठे काही ऍक्सिडेंट झालाय किंवा काय, तर रेस्क्यू पण करता का काही ठराविक? नाही, रेस्क्यू पण करतो. पण मग सगळ्या प्रत्येक कुत्री मांजरी सगळ्यांना? नाही, कुत्री मांजरी नाही करत. ये इकडे मी घेतलो, ये बाबू, ये काहीतरी म्हणणं आहे तिथे. गिझमो इकडे, आता बात झाली इकडे. गिझमो आता नो ट्रिक आहे. गिझमो ये इकडे, गिझमो ये गुड गर्ल. बस तुला देणार आता ट्रिक. तू बस म्हणू ग ट्रिक तुला कळत सगळं कळत. गुड गर्ल. हा ओके सिट. हा तर रेस्क्यू मग कुठे कोणी फोन करून सांगतं का कसं काय असतं? फोन करून सांगतं, बऱ्याच वेळा फोनच येतो. आणि इथे एक आमचं म्हणजे त्यांचं आमचं जमलंय फायर ब्रिगेडवाले आहेत, त्यांना तर अशा घारी किंवा कोकिळा अशा पडलेल्या मिळाल्या तर हल्ली तर वॉचमॅनकडे देतात, मॅडम को दे देना. आणि बाकीच्याला फोन येतो किंवा डॉक्टर शिवानींकडे येतो. त्याची सुरुवात अशी झाली माहितीये की आम्ही आधी माहीमला राहायचो तर आमचं दुसऱ्या मजल्यावर घर होतं, तर बाल्कनीत आम्ही सगळे पक्षी आणि हनी तिकडे जाऊन बसणार. सो आजूबाजूच्यांना माहिती होतं की इकडे प्राणी आहेत. समोर खाली आमच्या भंगारवाल्यांची दुकान होती, सो त्यांनी ही सुरुवात केली की कोणी एरियात त्यांना मिळाली ना कोकिळा सगळ्यात आधी आली होती की ते आम्हाला आणून द्यायचे. आणि मग ते बाकीच्यांना पण सांगायचे की इकडे ते उपर वो मॅडम आहे, उनको अगर कुछ मिला ना उनको दे दो. मग ते माहीमपासून सुरू झालं. मग तसंच दादर इथे आल्यावर मग आता इकडे पण असंच लोकांना कळलं. म्हणजे असं मला बोलता बोलता तुम्हाला कल्पना आहे की तुम्हाला किती पुण्य मिळणार आहे? म्हणजे माणसं तर आहेत पण पक्ष्यांचे पण आशीर्वाद आणि केवढं पुण्याचं काम. आणि खरं त्याच्याने लक्षात आलं की मुंबईत किती पक्षी आहेत. आहे खरंच. आता आमच्या इथे पण म्हणजे नशिबाचा भाग आहे हा की खूप पोपट येतात, खूप म्हणजे असे हिरवगार आहे आणि तिथे पोपट हा हे मिळणंही खूप आचाला. पण मुंबई म्हणजे चातक पक्षी सुद्धा आलेला आहे. ओ फ्लेमिंगो. फ्लेमिंगो आलेला आहे एकदा. रेस्क्यू फ्लेमिंगोची गोष्ट सांग. फ्लेमिंगो म्हणजे फ्लेमिंगोवरनं आठवलं, मी पण एक मागच्या वेळेला मड आयलंडमध्ये मला एक बगळा मिळाला होता जखमी, तो मी इकडे आणून ठेवला होता. आणि मला आठवेना काय करावं, खरं मड टू दादर हा प्रवास मोठा होता, दिवसभर शूटिंग केलं आणि मग तो असा जखमी झाला होता. त्याला बहुतेक कावळ्यांनी खूप त्रास दिला होता तिथे म्हणजे मडच्या चौपाटीच्या इथे. आणि मग मी त्याला तसंच खोक्यातनं आणला, काय झालं कळलं नाही, गारठला होता तो एसी मध्ये दिवसभर आणि रात्री 10 वाजता त्या घ्यायला आल्या स्वतः. आणि मग माझ्या घराच्या इथून त्यांनी तो घेऊन आला, त्याला त्याला खूप त्याची शुश्रूषा केली, वेटकडे नेलं, खूप प्रयत्न केले. आणि म्हणजे असं इतकं प्रेम इथेच मिळू शकतं. फ्लेमिंगो जेव्हा मिळाला, भाऊच्या धक्क्यावरून फोन आला, असा रँडम फोन आला की मॅडम आम्हाला तुमचा नंबर मिळालाय, तसा फ्लेमिंगो चिखलात पडला आहे, त्याला काय झालंय माहित नाही पण तो एकदम विश्वास बसत नव्हता की फ्लेमिंगो कसा म्हणजे मिळेल. हातातलं काम टाकून विराजला
फ्लेमिंगो मिळालाय विराज, फ्लेमिंगो आणायचंय. तर तो म्हणाला अगं एवढी एक्साइट होऊन तो भलता पक्षी असेल तिकडे जाऊन असं होऊ शकतं. पण तो जो एवढा कॉलर झाला होता की तो असा एकदम म्हणजे त्यांनी हात पाय असे सगळे असे स्वतःजवळ असे करून, मी जेव्हा त्याला पहिल्यांदा घेतला त्या बॉक्समध्ये तेव्हा मला असं वाटलंच नाही की हा जगेल. आणि मग तिकडनं आम्ही तो प्रवास सुरू केला. त्या डॉक्टर शिवानी युएसला होत्या, त्यांना युएसला फोन केला की असा असा मला फ्लेमिंगो मिळालाय. तर ती म्हणाली की आधी तू माझ्या नवऱ्याला कळव जो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी हे आहे, कारण का एक्झॉटिक बर्ड आहे तो आपण असा घरी नाही आणू नाही शकत. मग आम्ही त्यांना फोन केला, मग त्याला वेटकडे माहितीच्याच क्लिनिकमध्ये नेलं, सलाईन वगैरे दिला. ती म्हणाली आम्ही बाल्कनीतच सोडला होता त्याला, तो 2 तासांनी तो उभा राहिला पण तो मासे खात नाही. म्हणजे सगळे मासे खात नाही, तो एक ते विशिष्ट प्रकारचे मासे असतात जे चिखलात असतात तेच तो खातो. आणि आम्ही काय केलं, पाणी केलं, अल्गे खातो. पण आम्हाला जे शेवाळ लक्षात कसं आलं, आम्ही टब मध्ये पाणी आणि मासे की तू पाण्यात उभं राहून मासे खेळ आणि खायच नाही खायच नाही का खात नाही असेच खातो तो. मग आम्हाला लक्षात आलं खात का नाही, तर आम्हाला लक्षात आलं की त्याच्यात अल्गे असतं म्हणून तो ते खातो. सो जर अल्गे नसेल पाण्यात तर ते मासे नाही खाणार. मग आम्ही तिचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ते मयूर आहेत त्यांना फोन केला की असं आहे. मग त्यांनी कोणाला तरी सांगून कुठून म्हणजे ते अल्गे ठाण्यावरून परेलला गेले, मग वेदांतला पाठवलं, तो परेलवरून अल्गे घेऊन आला. ते ड्राय अल्गे होतं, म्हणजे शेवाळाचं ड्राय असतं, म्हणजे आपलं पापड वगैरे कसे तुकडे केल्यावर होईल तसं असतं. मग ते आम्ही असा मोठा चौकोनी टब घेऊन त्याच्यात ते पसरलं, मग ते पाणी हिरवं गार झालं. मग मासे घातले त्याच्यात, मग त्याला रिलेट झालं, मग तो त्या टब मध्ये उभं राहून ते फारच. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला 24 ते 48 तास जातात ते अल्गे मिळे ना. मी मयूर म्हटलं मयूर तू घेऊन जा फ्लेमिंगो, असं त्याला इथे मी काहीच देणार नाही, नुसताच तो असा नकोय. म्हणाला मिळेल, थांबा तुम्ही वैशाल ते थांबा मी सोय करतो. मग त्यांनी ते पाठवलं होतं अल्गे. तर ते अल्गे मी अजूनही शिका ह्याच्यासाठी सगळी कामाला लागतात आणि म्हणजे सगळे काय म्हणू पशु पक्षी प्रेमी सगळे कामाला लागून त्यांनी हे केलं. तसं आमच्याकडे ईगल आऊल आलं होतं. ईगल आऊल आऊलचा प्रकार आहे जो जंगलात असतो, तो अंबरनाथला कुठल्या तरी साईटवर मिळाला होता. आणि लोक हल्ली आऊल हे लक्ष्मीचं वाहन आहे म्हणून घरी पाळूया. अच्छा, हा हे एक फॅड सुरू झाला. आणि त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी ऍक्सिडेंट होऊन त्याचा पाय म्हणजे असा लटकत होता असं आपण म्हणूया. आय थिंक पंख्यातच काहीतरी गेलं. त्यांनी घरात होता मला वाटतं, त्याने जेव्हा पकडला तेव्हा तो पडला व्हॉटेव्हर काहीतरी झालं. तो काही खरं बोलायला तयार नाही डॉक्टर शिवानीशी. मग त्याच्या लक्षात आलं की आता ह्यांच्याकडे गेलो होतं, आता हे काही आपल्याला परत ते देणार नाही. मग तिने बरं स्पिनिंग वगैरे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कशी प्लेट वगैरे आपण घालतो तसं ते पिनिंग करते, वेगळे पिन्स ते मागवते ती आणि ते पिनिंग करते. आणि तो 4.5 महिने जवळजवळ ते ईगल आऊल माझ्याकडे होतं. आणि मग असं असं कळत नव्हतं की त्याला उडता येतंय की नाही, म्हणजे तो बरा वाटत होता पण आता तपास. म्हणजे हा म्हणजे आमच्या बाल्कनीचं नाव आहे आऊलची बाल्कनी. पण 4.5 महिने किंवा 4 दिवस किंवा 8 दिवस हे खूप पेशन्सचं काम आहे माझ्या लक्षात येतं. आणि अजून मजा पुढे ते उड ती म्हणाली ठीक आहे पण आपल्याला कळत नाही आता तो उडेल की नाही, कारण तो बाल्कनीत एवढा तो उडेल पण बाहेर कसं उडेल. मग आम्ही तिने सांगितलं सॉफ्ट फ्लाय करायचं असतं, म्हणजे कुठल्या तरी एनक्लोज जागी बघायचं की तो उडतोय की नाही. मग तशी जागा कुठं आणणार. मग आम्ही घरात सगळं हे कव्हर केलं की काही तो कुठे उडाला ते फुटायला नाही पाहिजे. आम्ही सगळीकडे चादरी वगैरे म्हणून पॅक केलं. फुटायला म्हणजे तो एवढा नाही पाहिजे ना, एवढा मोठा एवढा मोठा असतो. आला त्या छोटा पिल्लू होतं, म्हणजे त्याला जे कान असतात इथे वरती शिंगांसारखं दिसतं ते त्याला नंतर आलं आमच्याकडे आल्यावर त्या 4 महिन्या. आणि मग त्याला इथे बाहेर आम्ही त्याला असं खाणं टाकून टाकून आमच्या हॉलमध्ये हळूहळू आणलं. मग तो चालतच होता, उडतच नव्हतं. मग उडवायचं कसं, मग आम्ही त्याला मुद्दामून असं काहीतरी करून की तो उडतोय का. मग मी घरात त्याच्याशी ट्रायल घेतला कितीतरी दिवस की तो उडतोय. मग त्याचा व्हिडिओ आमच्या वेटला दाखवला की तो एवढं घरात उडू शकतोय. मग जेव्हा तिला असं वाटलं की ठीक आहे आता तो. मग तिच्या बरोबरच आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लेटर तिने मागवून घेतलं की ह्याला आता आम्हाला सोडायचं आहे. तर आम्ही ते कात्रजला जाऊन पुण्याला कात्रजवळ जाऊन ते कात्रज उद्यानात रेस्क्यू सेंटर आहे घरी होतात 4 महिने किंवा अगदी 6 महिने. तर मग असं ऐकलंय ना आपण की पक्ष्यांना घरात माणसा आल्यानंतर किंवा माणसाचा हात लागल्यानंतर
बाकीचे पक्षी त्याला मारून टाकतात. हे ती दंतकथा आहे असं मला वाटतं. अगदी जसं काहीच नाही, असं काही नाही. आता घारी वगैरे एवढ्या येतात आमच्याकडे, बिल्डिंग मध्ये सुद्धा कधी पोपट एखादा पडलाय, कावळा पडलाय, मग तो बरा होतो आणि मग आपण उडू देऊन हे सोडून द्यायचं. समोरच्या म्हणजे शाळा आहे आमच्या समोर, तिथे झाड कापतात ना पावसाळ्यात, तेव्हा झाड कापल्यावर अख्खच्या अख्ख असं घरट खाली पडलं कावळ्याचं. 4 का 5 पिल्लं होती आणि त्या वॉचमनने ते म्हणजे त्या शाळेतल्या शिपायाने ते उचललं आणि घरट्या सकटच इथे आणून ठेवलं. बरं ते कावळ्याचं घरट म्हणजे किती घाण होती त्याच्यामध्ये, इतके किडे आणि म्हणजे म्हंटल अहो फक्त नाही मॅडम आता ते तुम्ही बघा. आणि ज्यांना कळलंय की तुम्ही बघा मग मॅडम तुम्ही बघा, मग आम्ही ते उचलून घरट्याच्या घरटच मी गच्चीत नेलं आणि मग ती पिल्लं काढून एका पिंजऱ्यात ठेवली आणि ते घरटं टाकून दिलं आणि मग त्या पिल्लांचा सांभाळ करून ती छान मोठी झाली आणि मग ती आम्ही उडवली. इथे बाग आहे तुलसीबाई रोडला, तिथे आम्ही आमचे बरेच रेस्क्यू पक्षी रिलीज करायचं काम करतो. हा प्रबोधनकार ठाकर नाही प्रबोध महाजन बर्ड ऍक्च्युअली धारावीच्या इथे एक बर्ड ते बर्ड पार्क धारावीला हे इथे तुलसीबाई रोड की पुढे सुरू होते म्हणजे कामगार च्या आधी दादर स्टेशन आणि कामगारच्या मध्ये भरपूर आणि खूप मोठं आहे. बगळे बगळे आले तर आम्ही समुद्रावर नेऊन सोडतो. ओके बगळे सुद्धा आलेले आहेत. बगळे ऍक्च्युली तो पण आपला एक पहिला रेस्क्यू होता. तो त्या घरात होता आणि तो पण पिल्लू होत आणि माझं पडलेलं मिळालं होतं विराजीला. पण तुम्हाला म्हणजे रेस्क्यू येतात इथे, तुम्ही रेस्क्यू करता हे सगळं, पण मग आल्यानंतर त्यांना हे असं असं करावं ही दिशा कशी मिळाली सुरुवातीला? डॉक्टर शिवानीने दिली जी फ्रेंड कम वेट कम सगळंच. कारण आलं पिल्लू आलं की आपल्याला कळत नाही, तिच्याकडे लगेचच न्यावं लागतं. आणि कुठलाही पक्षी तुम्हाला कोणीही आणून दिला तरी मला तो पहिल्यांदा मी तिच्याकडे नेतो. मग ती काहीतरी ट्रीटमेंट देते म्हणजे काही सलाईन द्यायचंय, काही औषध द्यायचंय, पेनकिलर द्यायचंय. ती पंख तपासून बघते की पंखाला कुठे लागलंय का. म्हणजे हे खूप काय म्हणतो सेवाभावी काम आहे आणि खूप वेळ पण लागतो या सगळ्या आणि ते तुम्ही करताय. मला वाटतं काय म्हणूया आपण मागच्या जन्माचं तुम्हाला पाठवलेलं आहे असं हे पशु पक्ष्यांसाठी हे काम करण्यासाठी. कारण हे खूप मोठं काम आहे, इच्छा प्रत्येकाला असते पण वेळ नसतो. कधी कधी ह्याच्यामध्ये खूप वेळा यश येतच पण कधीतरी असा तो पक्षी 1-4 दिवस राहतो आणि तो जातो असंही होतं. कारण का त्याला इंटरनली काय झालंय ना ते तिलाही कळत नाही. आपण घरी जे पेट्स ट्रॉमा झालेला असतो, घरी जे पेट्स पाळतो त्याला आपल्याला माहिती असतं की त्याला काय खाण्यातनं झालंय, इन्फेक्शन आहे, व्हॉट एव्हर, पण त्याला माहिती नसतं, तिलाही कळत नाही. पण त्या आम्हाला तशी दिशा देऊन करतो आम्ही. पण 80-85% यश येतं. अगदीच एखादा असं होतं चिमणीचं पिल्लू सुद्धा आलेलं आहे. अरे चिमणीचं पिल्लू, खारुताईचं पिल्लू, अच्छा खारी पण किंगफिशर व्हिडिओज किंवा फोटो करून ठेवले तुम्ही तुमचे डॉक्युमेंटेशन. पण आम्हाला असं युजली असं रेस्क्यू कुठले आजारी पक्षाचे फार फोटो काढायला, पण बरा झाल्यावर काढतो पण इतका सोर्स नाहीये फार की ते असं टाकायचं कुठे. मुळामध्ये रेस्क्यूचे केलेले पक्षी हे असे काही लोकांना दाखवण्यासाठी हे काही आपण करत नाही. काही सोशल मीडियावर एक आपल्या माझ्यासाठी केलेले की एवढे सगळे आले होते समजा. पण मग शाईन फाल्कन पण आला होता. फाल्कन ओ, पण मग कुत्र्यांना पण रेस्क्यू करता का? नाही कुत्र्यांना नाही करत कारण का तेवढी जागा नाही आणि मग ते खूप होईल व्याप म्हणजे मोठी जागेचा अभाव हा मेन हे आहे. पक्षी कसे छोट्याशा जागेमध्ये माझ्याकडे बाल्कनी आणि कुत्र्यांची संख्या पण वाढेल मग ते सगळं. कुत्र्यासाठी खूप आहेत रेस्क्यू सेंटर्स ऑलरेडी, म्हणजे आम्ही जरी नाही घेतले तरी खूप रेस्क्यू सेंटर्स आहेत कुत्र्यांसाठी, पण पक्ष्यांसाठी नाही आहेत. सो आम्ही म्हटलं की ज्यांच्यासाठी नाही आहेत ते आपण करूया. दॅट विल बी मोर. पुढे मागे मोठं असं एखादा फार्म हाऊस किंवा माळरान किंवा असं मोठी जागा घेऊन हे काही करायचं आहे का डोक्यात? खूप वर्ष डोक्यात आहे. कारण येतच म्हणजे आपोआप मलाही असं वाटतं की माझ्या आणि डॉक्टर शिवानी दोघांच्याही खूप लक्षात डोक्यात आहे की असं काहीतरी आपण केलं पाहिजे. वा, कारण म्हणजे या मनाने माझं फारच कमी म्हणजे हे आहे, पण तरी मलाही वाटतं की आय विश आय हॅड अ बिगर प्लेस आणि असं करता येऊ शकतं. म्हणजे ज्यांना मुळात जे पशु पक्षी प्रेमी असतात त्यांना हे वाटतं. तुमचं तर काम एवढं आहे की बापरे केवढं मोलाचं पुण्याचं. आणि आजकालच्या युगात म्हणजे आजकाल आपण जे बघतो लोकांना वेळच नाहीये तरी सुद्धा तुम्ही एवढं वेळ काढून काम करताय
फारच पुण्याचं काम आहे म्हणजे हे म्हणजे हे बरोबर आहे पुण्याचं काम आहे असं मला खूप जण सांगतात की तू खूप पुण्याचं पण ह्याच्या मागे काय माहितीये ना जोपर्यंत तो प्राणी किंवा पक्षी फॉरेस्ट जंगलात फिरतोय तोपर्यंत तो जंगलाचा आहे पण तो जर तुम्ही तुमच्या घरी आणलात की तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा होतो ओके त्यामुळे कुठलाही वेगळा पक्षी कुठलाही एक्झॉटिक म्हणजे कुठलाही वाईल्ड बर्ड तुमच्या घरी आला म्हणजे आऊल म्हणा फाल्कन किंवा काही तर तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवावं लागेल कल्पना द्यायला पाहिजे त्यांना मग ती त्याच्यासाठी ती मदत मला शिवानी करून देते डॉक्टर शिवानी करतात त्या मग त्या रिलेटेड आहेत त्यांचा नवरा म्हणजे मयूर फॉरेस्ट ऑफिसर मी म्हटलं फॉरेस्ट ऑफिसर हा मग त्यामुळे या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि मग कारण टेक्निकल मुद्दा आहे हा की आणि त्यामुळे मला घरी मी कोणालाही आलं की मी त्यांना फोटो काढू दिला तरी मी त्यांना 10 वेळा सांगते की हा कुठेही अपलोड नाही करायचा कारण हल्ली एक तर पेटाचे रूल्स आणि या सगळ्याचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट आहेत आणि पाहिजेतच कारण बऱ्याच ठिकाणी रादर खूप ठिकाणी मी म्हटलं तसंच ना की आऊल त्यानं लक्ष्मीचं वाहन म्हणून घरी ठेवायचं हा हा मग हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन एवढे स्ट्रिक्ट केलेत आणि पाहिजेत पण कारण ना क्रुएल्टी खूप वाढली म्हणजे थोडस काय म्हणूया आपण मुद्दाम करतात त्रास देण्याची वृत्ती आणि विकृती हे सगळं खूप वाढलंय कारण जे व्हिडिओज आणि आपण बघतो नेटवर लोक खूप त्रास देतात प्राण्यांना म्हणजे प्राणी जोपर्यंत हल्ला करत नाही तोपर्यंत आपण त्याला त्रास पण लोक हल्ली मुद्दाम देतात म्हणजे मला कधी कधी खूप वाईट वाटतं की हे काय म्हणून ते रूल्स आहेत आणि ते आपण फॉलो केलेच पाहिजे आणि अजून काही किस्से आहेत का की तुमच्याकडे कोणी बेबी सिटिंगला आलं होतं आणि वेगळे वेगळे काही एक मांजर आली होती म्हणजे ती त्याला पॅरालिसिस झाला होता त्या मांजरीला तुम्हाला माहित होतं त्याला पॅरालिसिस हो म्हणजे पॅरालिसिस म्हणजे आमच्याकडे कसं आहे की पक्षी रेस्क्यू झाला असं मिळाला की मी आईला फोन करते आई पक्षी आपण घेऊया का अच्छा आणि मांजर कुठे मिळाली की आई मला फोन करते डिव्हिजन केलेली आहे की पक्ष्यांचं बी आणि मांजर मॅनेज करायला आणि समोर ना पक्षी आईशी खूप फ्रेंडली आहे ते माझ्याशी नाही इतके नसतात किती गोड आणि आय थिंक मांजरी माझ्याशी जास्त आणि आई जरा लांब असते मांजरीपासून पॅरालिसिस झालेली मांजर आमच्याकडे आली आणि मागचे 2 पाय कम्प्लीट पॅरालिसिस झालेला त्याचा आय थिंक ऍक्सिडेंट झालेला त्याचा गाडी गेली होती आणि डॉक्टरनी सांगितलं की तो असाच असणार आहे कायम म्हणजे देर इज नो होप नाही होप पण आम्ही म्हटलं की बघूया अजून डॉक्टरांना दाखवूया आता जोपर्यंत आहोत तोपर्यंत आणि सोनाली जी आहे आमचे म्हणजे इकडे आमच्याकडे कामाला तिला पण खूप आवडे मांजरींची आणि मी जेव्हा शूटला असते तेव्हा ती सगळं करते अरे वा आम्ही दोघींनी त्याचं माकडू असं नाव ठेवलं होतं कारण की ती 2 पायाने पण त्याला उड्या मारायच्या असायच्या आम्ही तिचं नाव ठेवलं गोड माकडू आणि मग आम्हाला कळले ते ऍक्यू प्रेशर करणारा एक आहे जो प्राण्यांवर पण ऍक्यू प्रेशर करतो माणसांसारखं ओके आम्ही म्हटलं की मे बी दिस कॅन हेल्प कारण का नर्वस डॅमेज झाली आहे त्याची सो आपण ते करून बघूया सो मी असं त्याच्याकडे तो जायचा आणि त्याचे फिजिओथेरपी सारखे एक्सरसाइजेस असायचे ते आम्ही दिवसात 4 वेळा रोज त्याचे करायचो आणि मग आय थिंक 2-2.5 महिने तो होता मग 1 पाय बरा झाला त्याचा मग तो 3 पायावर उभा राहायला लागला मग आम्हाला लक्षात आलं की 2 पायाचं मांजर नाही जगू शकणार फार काळ पण 3 पायाचं मांजर जगू शकतो एक पाय जरी आपण केलं तरी प्रॉब्लेम घडला तरी तो बाहेर जगू शकतो मग आम्ही असं 1.5-3 महिने केलं ते सगळं फिजिओ हे आणि मग तो 1 पाय अचानक बरा झाला आणि मग ते अडॉप्ट पण झालं आणि मग त्याचं म्हणजे आम्हाला वाटलं की मेबी विला होतं का साधं इंडियन आम्हाला वाटलं की त्याला पुट डाऊन करावं लागू शकतं कदाचित पण हे असं 2 महिने पुट डाऊन म्हणजे जर एखादा प्राणी खूपच आजारी असेल किंवा त्याला आता फारच त्रास होतोय त्याला असं प्राण्यांमध्ये ती सोय आहे इच्छा इच्छामरण टाइप मला ते काही होऊ द्यायचं नव्हतं आणि मग ते झालं आणि मग तो अडॉप्ट झाला आणि म्हणजे असे मिरेकल्स पण होतात काय म्हणतोय म्हणतीय तिला इथे इकडे 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 माझ्याकडे ये पण मग ते अडॉप्ट पण झालं हो सो एक ब्लाइंड मांजर आलेली निशा तिला एका कुत्र्या निशा आम्हीच तिचं नाव ठेवलं निशा ती काळी होती काळी काळी भोर होती आणि तिचे डोळे पण काळे झाले होते ब्लाइंड असल्यामुळे आणि ती एकांच्या बिल्डिंग मध्ये होती ती प्रेग्नंट होती आणि तिला कुत्र्यांनी चावलं होतं तर त्यांनी फोन केला आईला की असंच आहे मग मी झोपले होते सगळे आई मला उठवलं की वल्लरी असंच आहे बोल पटकन काय सांगू म्हटलं नाही आणूया मग आणलं मग तिला काहीच दिसायचं नाही आणि ती घाबरलेली होती आणि तिला त्यात जखम झाली होती सो मग ती तर आम्ही किती प्रेग्नन्सीची पूर्ण आय थिंक 6 महिने वगैरे ती आमच्याकडे होती
आफ्टर डिलिव्हरी पण ती 4 महिने होती आणि जखम आम्ही बरी केली. पिल्लं काय झालं ती ब्लाइंड असल्यामुळे 4 पिल्लं झाली पण 2 जगली. बट दॅट इज ऑल्सो गुड इनफ कारण का ऑलरेडी तिला खूप इन्फेक्शन आणि काय काय. सो तसं झालं. मग एक पिल्लू आमच्याच घरी काम करणारी मुलगी आहे तिला पण आमच्यामुळे आवड झाली. मग ती तिच्या घरी सांभाळायला नेली आणि मग ती निशानंतर थोडी रिस्पॉन्ड करायला लागली. म्हणजे तिला थोडा कॉन्फिडन्स आला घरी असल्यामुळे. सो ती स्वतः जरा चालायची, वास घेऊन खाणं स्वतःचं शोधायची वगैरे वगैरे. मग आम्ही प्रयत्न करून करून 6 महिन्यांनी ती पण अडॉप्ट झाली आणि मग ते पिल्लू पण एक जे उरलं होतं ते पण तिच्यावर अडॉप्ट झालं. सो ती घरी चालण्या इतकं आम्ही तिला फ्री केलं की घरात तू वावरू शकली पाहिजे. काय कमाल आहे म्हणजे हे फारच सुंदर आहे. मला ऐकता ऐकता मला काटा आला अंगावर की म्हणजे असं इतकं आजारी मांजर इतकं पॅरलाइज म्हणजे ज्याला तू म्हणतेस पुट डाऊन करायची गरज म्हणजे एका पॉइंटला वाटलं अशी लोक म्हणजे अशा लोक माझ्या तोंडात येत आहे अशा सगळ्या जीवांना वाचवलं. ह्याच्यासाठी डॉक्टर मकरन पण आहेत इथे, मकरन चव्हाण म्हणून. ते सुद्धा काही असलं की सांगतात मिसेस लोंढेंना फोन करा. मला असं वाटतं तुमच्या हातात तुमच्या हृदयात मनात सगळीकडे ते आहे आणि ती तुम्हाला दिली आहे देवानी ती काय म्हणूया आपण ताकद दिली आहे किंवा हे की त्यांनी तुमच्या हात लागला की बरे होतात हे सगळे. किती छान गोष्ट आहे ही म्हणजे फारच छान. मला असं वाटतं ना शेवटी आई आई होऊन जाते जगन माता म्हणजे आपल्या मुलांपेक्षा सुद्धा प्राणी हे जास्त जवळचे आणि आपली कारण इतकं अनकंडिशनल लव्ह असतं ना ते. म्हणजे नंतर मला मला सुद्धा माझ्या मुलीची आठवण आता कमी येते आणि टेडीची जास्त येते. एक्झॅक्टली म्हणजे मी घरात पाय ठेवला विचारते गिझमो कुठे आहे, हनी कुठे आहे, चिली जेवली का. आणि प्रॉब्लेम हा नाही की ती विचारते गिझमो कुठे हनी जेवली का. माझं असं होतं की या सगळ्या लिस्ट नंतर तरी माझा नंबर येऊ दे शेवटी तरी तसं म्हणवलं नाही तू पण ठीक आहे पण नेव्हर. म्हणजे मी फोन जरी केला तरी सगळं बोलून मग तिच्या तुला काही बोलायचं होतं का म्हणजे जाऊ द्या आता म्हणजे जाऊ जाऊ सोडूया आपण. नाही खरं आई म्हणजे खरंच ते मॅटर्नल हे येतात मला मला स्वानुभवावरूनच बोलते. आणि अजून एक मला विचारायचं होतं बोलता बोलता मला की आता हे सगळं करताय तुम्ही आपण म्हणजे ज्यांना वाटतं की भूतदया किंवा ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ना खूप खर्चिक असतात. म्हणजे बारीक बारीक गोष्ट हल्ली वेटकडे जाणं हे सुद्धा खूप खर्चिक गोष्ट झाली. आणि आपण तर म्हणजे बोललो पॅरालिसिस होता हे होतं ते होतं म्हणजे इतकं सगळं आपण करतो त्याच्यासाठीच आम्ही पेट बोर्डिंग चालवतो. हा खरं सांगायचं तर ओके म्हणजे पेट बोर्डिंग जे आहे त्याच्यातनं जे काही उत्पन्न होतं हे मला ह्या प्राण्यांवर खर्च करता येतं. हा हेच मला विचार की शेवटी किती म्हटलं तरी लिमिट आहेच प्रत्येक गोष्टीला. सो त्यासाठी तुम्ही काही फंड रेझिंग करताय का डे बोर्डिंग मधून? नाही डे बोर्डिंग मधून येतं ते आता इतपत होतंय की मॅनेज होतं. लकीली आमची डॉक्टर पण अशी आहे म्हणजे शिवानी ती पण जर रेस्क्यू असेल तर ती त्याचे काही पैसे नाही घेणार किंवा अगदी नॉमिनल औषधाचे मे बी ती पैसे घेईल अशी ती पण आम्हाला अशी तिचे काही पैसे लावत नाही ती स्वतःचं काही घेत पैसे घेत नाही असे. डॉक्टर शिवानींची जो बोलायची इच्छा मला फारच आता होतीये कारण इतकं रेस्क्यूचं आणि छान काम करतायत ते. सो म्हणजे कारण तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो सतत आपल्याला कारण काही लागलं की खूप भरमसाट बिल येतं. कारण मी स्वतः पेट पेरेंट असल्यामुळे मला तो पूर्ण त्याची कल्पना आहे. हे सगळं मला आज कळलंय ना मला इतकं छान वाटतं. हे काहीच माहित नव्हतं खरं तर टेडीमुळे आपली ओळख झाली किंवा त्याच्याही आधी झाली आणि टेडीला इतकं छान ग्रूम केलं होतं बाथ अँड बॉक्समध्ये आणि इथे पण डे बोर्डिंगला आलाय टेडी त्यामुळे ओळख होती आपली पण हे सगळं खूप नवीन होतं. पण मग बाथ अँड बॉक्स मला आधी माहीत होतं त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे सलोन काढावं किंवा बाथ अँड बॉक्स नाव हे नाव पण इतकं अट्रॅक्टिव्ह आहे बाथ अँड बॉक्स ते वल्लरीच्या ह्याने ठेवलेलं आहे वल्लरीने त्याची चॉईस वल्लरीची. ओके ओके पण मग ते सलोन असं काढावं मग ते काय अजून एक म्हणजे तुम्ही जसं मगाशी विचारलं की कुत्रे नाही का तुम्ही हे करत म्हणजे कुत्र्यांचं काही नाही का तर मग आम्हालाही असं वाटतं की आपण बाकी सगळेच प्राणी आहेत हाताळतो सांभाळतो आता कुत्र्यांचंच का नाही तर मग आता काय करावं तर जागा तर लिमिटेड आपल्याकडे. आता मला ते सुचलेली कल्पना की आपण एक सलोन काढावं म्हणून मी गेल्या वर्षी वल्लरीला असं मागे लागून की आपण सलोन काढ्या वल्लरी ते छान चालेल आपल्याला लोक ओळखतात वेगवेगळे कुत्रे येतील बरोबर त्या ह्यानी ती कल्पना आली आणि आम्हाला योगायोगाने घराच्या जवळच जागा मिळाली त्यामुळे ते 2 मिनिटात घर 2 मिनिटात सलोन असं होऊ शकतं. पण मग तिथे स्टाफ ठेवावा लागतो ग्रूमर्स असं सगळ्या गोष्टी आधी मला शिकायला लागलं काय ते आहे ते कारण का जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण
मी जरी ठेवले ग्रूमर्स तरी पण मला कळणारच नाही ते काय करतात. सो मला आधी ते शिकावं लागलं की एक्झॅक्टली ग्रूमिंग काय, तर प्रत्येक स्किन टाईप नुसार, फर नुसार, हेअर कट, प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं, कुठला शॅम्पू चांगला, कुठला वाईट, हे सगळं मी शिकले. सायमल्टेनियसली आईने जागा वगैरे सगळी फाईंड आउट केली. मग रूमर्सना पण आम्ही एक इंटरव्ह्यू सारखं काही घेतलं की एखाद्या कुत्र्याचं तो कसं करतो, मग हे करून मला असं वाटलं की जो ग्रूमर इज गुड इनफ म्हणजे चांगलं करू शकतोय, मग त्यांना आम्ही हळूहळू अपॉइंट करायला सुरुवात. पण मग मला एक सांग, तू शिकलीस म्हणजे नेमकं काय शिकलीस? कारण आपल्यामध्ये असे बरेच प्रेक्षक असतील की ज्यांना इच्छा आहे की खूप आवडतात पेट्स, पेट्ससाठी काहीतरी करायचं आहे, मग त्यांना तू कसं काही टिप्स किंवा मार्गदर्शन कसं करशील की काय काय करावं लागतं? कारण नुसती आवड होऊन असून पण भागत नाही. सो समजा त्यांना एखादा सलॉन सुरू करायचं असेल किंवा त्या दृष्टीने काही करायचं असेल तर, किंवा काही शिकायचं असेल तर, हे सगळं कुठे शिकता येईल? असे खूप कोर्सेस आहेत आपल्याकडे मुंबईत, तर खूप आहेत जिकडे पेट ग्रूमिंग शिकवलं जातं. डॉग ग्रूमिंग आणि कॅट ग्रूमिंग हे पैसे देऊन व्यवस्थित कोर्सेस आहेत, सर्टिफाईड कोर्सेस आहेत. सो आता हे वेगवेगळ्या संस्था आहेत, पेटागॅस्कर आहे, अजून काय ते असे भरपूर आहेत, म्हणजे बेसिकली आपल्या अंधेरी आणि ह्या सगळ्या तुम्हाला 2 वर्षाच्या कोर्स पासून 2 महिन्याच्या कोर्स पर्यंत आहे शिकवतात. तिकडे इंटर्नशिप पण तुम्ही करू शकता, असं व्यवस्थित आहे आपल्याकडे. म्हणजे खूप कमी, जास्त लोकांना माहिती नाही, करिअर चांगलं होऊ शकतं खरं सांगायचं तर आताच्या मुलांना जर करायचं असेल. सो तिकडे जाऊन तुम्ही शिकायचं, कोर्स घ्यायचा. आणि ते डॉग हँडलिंग पण शिकवतात की अग्रेसिव्ह कुत्रा आला तर तुम्ही त्याला कसं हँडल कराल, पण त्याचा हेअरकट कसा करायचा, किंवा सिझर्स आपण वापरतो तर कसं त्याला न दुखावता आपल्याला करायचं आहे, त्याला शांत करून सगळं, पाण्याच्या टेम्परेचर पासून किती जोरात कंगवा, ए टू झेड सगळं शिकवतात. मग तू तो कोर्स केलास हो, आणि आईने साइड बाय साइड ते सगळं. हा, आणि बाकी शिवानी डॉक्टर जी आमची आहे वेट, तिच्याकडनं आम्ही खूप काही टिप्स घेतल्या, म्हणजे कुठला शॅम्पू वापरावा, ड्राय स्किन असेल तर कुठलं औषध लावलं तर ते. आणि आता आम्ही हे रेस्क्यू करत असल्यामुळे थोडं थोडं आम्हाला कळायला अनुभव, आणि तिने आम्ही बाकी बाकीचं आम्हाला शिकवलं, सो ते मदत होते आम्हाला ह्या सगळ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे माहीमला तुम्ही म्हणताय तुम्ही राहत होता तिथून जे सुरुवात झाली आहे, तर या किती वर्ष झाली, म्हणजे तुम्हाला किती अनुभव गाठीशी आहे? हा, ही 8 वर्ष आणि त्याच्या आधीचं 2 वर्ष धरा, 10-11 वर्षाचा तरी अनुभव आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं मगाशी माझ्याकडनं की मी डॉक्टर शिवानी सतत म्हणते, तर मी त्यांच्याकडे व्हॉलंटियर म्हणून सुद्धा काम करते. आणि अख्ख्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा सगळे जण घरी होते तेव्हा मी तिच्या बरोबर 1 दुपारी 1 ते संध्याकाळी 6 असं रोज तिच्या क्लिनिकमध्ये तिला हेल्पिंग हँड म्हणून होते, कारण तिच्याकडे कोणी हेल्पर येऊ शकत नव्हतं. आणि ती मला केम्स कॉर्नरवरनं इथे पिकअप करायची, कारण तिला अलाउड होतं डॉक्टर असल्यामुळे. आणि मग आम्ही क्लिनिकमध्ये जाऊन प्रभादेवीला मी फुल टाइम तिच्या बरोबर अख्ख्या लॉकडाऊन मध्ये सर्व प्रकार, कारण का ते आजारी पडणार, ह्याला ते करोना झाला म्हणून ते आजारी पडणार असं नाही ना होऊ शकत. खरंच खरंच खरंच. आणि पोलीस त्यांनाही सूट देत होते, त्या लोकांना येण्यासाठी लोक सूट द्यायचे पोलीस की ते यायचे, त्यामुळे ते आम्ही खूप काम केलं. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ज्या वल्लरीकडून राहतील त्या थोड्या मला माहिती आहेत की आजारी नाही पडलं पाहिजे, काय द्या काय. साधं इंजेक्शन द्यायचं कसं, तर रात्री रेस्क्यू करून पक्षी किंवा प्राणी आला तर शिवानी नाही येऊ शकत त्याला इंजेक्शन. तू पक्ष्याला इंजेक्शन दे, हो इंजेक्शन काय की मला सांगते की तुम्ही असं करा की ड्रेसिंग कसं करायचं, तिने थोडंसं शिकवलंय की ड्रेसिंग कसं करायचं. मग आम्ही रात्री तात्पुरतं आम्हाला फर्स्ट एड करता आलं पाहिजे ना, तेवढं आता आम्ही कमाले. आणि मग आता बाकी म्हणजे एकूण कुठले प्रॉडक्ट्स ह्याचा तर तू अभ्यासच केलायस की सलॉन मध्ये कुठली प्रॉडक्ट्स ठेवायचे, मग सलॉन मध्ये जे ग्रूमर्स आहेत, मग हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काम असणार आहे सलॉन, मग ते तू हँडल करतेस का आई हँडल करते? हा म्हणजे खरं तर तिलाच करावं लागतं, मी खोटं नाही बोलू शकत, तुला शूटिंग मध्ये वेळ मिळत नाही असं होतं. आणि मग काय करणार, मग ती करते, पण तिला खूप आवड आहे आणि ती हा होत आहे, जमताय आता तरी जमताय आता. ओके, मला एक सांग, ग्रूमिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे ग्रूमिंग हे खूप वेळा ऐकलं आणि हा अगदी लेटेस्ट म्हणजे आपल्या शब्दकोशातला शब्द हे, पूर्वी काही नव्हतं ग्रूमिंग वगैरे. सो आता म्हणजे ग्रूमिंग नेमकं काय, आणि कुत्रे आणि मांजरांमध्ये त्यात फरक असतो का ग्रूमिंग मध्ये, काय सिमिलर असतं सगळं? म्हणजे ग्रूमिंग म्हणजे काय ओव्हरऑल मी सांगते, अंघोळ घालणं, त्यांचे केस सुकवणं, ब्लो ड्राय वगैरे करणं, त्यांना हेअरकट देणं, आता शिटझू आहे किंवा लासा किंवा हस्की, ह्यांचे केस खूप वाढतात किंवा शिटझूचे डोळ्यावर येतात, सो ते हेअरकट देणं, त्यांना प्रेझेंटेबल बेसिकली दाखवणं, जे करणं, त्यांची नखं कापणं, त्यांचा कान साफ करणं,
सॅनिटरी एरियामध्ये हेअरकट करणं हे सगळं करणं ह्याला म्हणतात ग्रूमिंग. सो आता कुत्र्यांच्या ग्रुमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यात कंडिशनर वगैरे पण हल्ली नवीन सुरू केलं की अजून त्यांचे केस सॉफ्ट व्हावे, कंडिशनर आणि परफ्यूम आणि आपलं येतं ते सगळं त्यांचं येतं. सो हे सगळं असतं, स्क्रबर असतात आणि प्रत्येक कुत्र्याचा वेगळा हेअरकट असतो. बरं आता शिजू आहे म्हणजे सगळ्या शिजूंचा मी एक हेअरकट नाही करू शकत. ते शिजूच्या पण फेस टाईपनुसार हेअरकट करावा लागतो, कारण का नाही तर तो छान नाही दिसणार. सो असं प्रत्येकाचं असतं. कॅटचं अंघोळ फार कमी घालावी लागते. मुळातच कॅट खूप स्वच्छ प्राणी आहे कुत्र्यापेक्षा. ओके, तरी सुद्धा पर्शियन कॅट्स जे आहेत जरा जास्त केस असतात, एवढे तरी मळल्या तर त्यांना अंघोळ घालावी लागते किंवा कधी हेअरकट करावा लागतो. खूप केस वाढले आणि ती घाणीत जात असेल तर त्यांना थोडा हेअरकट. नॉट्स होतात कधी कधी, हेअरी जे आहे हेअर बॉल्स हा खूप केसाळ प्राण्यांमध्ये खूप एक इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे. कारण ते हेअर बॉल्स एकदा झाले की ते सुटत नाहीत आणि मग कापावं लागतं आणि मग अर्धा पोर्शन तुम्ही कापू नाही शकत, मग पूर्ण त्याला हेअरकट केलं. तसं तो एक आहे. आणि बाकी कान नख मांजरीची. आता ही तुमची जी ग्रूमिंग सर्व्हिसेस आहेत किंवा बाथ अँड बॉक्स मध्ये जे काय सर्व्हिस, या घरी जाऊन करता येतात का किंवा तुम्ही घरी जाऊन करू शकता का त्या सर्व्हिसेस देता का? घरी जाऊन आम्ही नाही करू शकत, कारण एकतर सगळं सामान नेणं शक्य होते, मग ठराविकच नेलं आणि मग त्या कुत्र्याला ते प्रोडक्ट नाही चाललं. आणि मुळामध्ये हेअरी कुत्रा असेल तर त्याला ड्रायर हा फार महत्वाचा आहे. मोठा ड्रायर लागतो, मोठा ड्रायर लागतो जो आपला हेअर ड्रायर चालत तो हेअर ड्रायर तुम्ही नेहमी कॅरी नाही करू शकत. पिकअप ड्रॉप सर्व्हिस आहे आमच्याकडे. जे वर्किंग कपल्स आहेत मोस्टली त्यांना जमत नाही किंवा ते ज्या ऑफिसमधून येतात तोपर्यंत आमचा स्पा बंद होतो. सो मग त्यांच्याशी आम्ही फोन करून कोऑर्डिनेट करतो की एका वेळेला आम्ही दुपारी किंवा जे काही त्यांच्या घरी जाऊन त्या कुत्र्याला आणतो, सगळं त्याचं सर्व्हिस करून त्याला परत परतो. सो ही एक फार चांगली गोष्ट आहे. घरी जाऊन आहे. सो मग त्या पेट पेरेंटला टेन्शन नाही, वर्किंग असतील किंवा काही असेल तर त्याचं हे नाही. प्रत्येक वेळेला आता नवीन तो जो पेट येतो, जसं बोर्डिंगलाही नवीन येत असतील तेव्हा त्याला वेळ लागतो, तसं मग त्या नवीन जो येतो ग्रुमिंगला त्याला हँडल करणं अवघड असेल. तर चावला, कारण बऱ्याच कुत्र्यांना आंघोळ आवडत नाही, हेअरकट आवडत नाही आणि अग्रेसिव्ह असतात, तर मग ते कसं डील करायचं असतं? म्हणजे असं ना उलट आहे, जे घरी येतात ते आधी थोडे चिडून बसतात पण नंतर फ्रेंडली होतात, बरोबर. पण जे तिकडे येतात ते सगळ्या नवीन ॲटमॉस्फिअर वातावरण आणि सगळ्या मशीन्सचे आवाज ह्यांना बघून पहिल्या दिवशी एकदम शांत असतात. आणि जसे त्यांची दुसरी तिसरी अपॉइंटमेंट होते तसे मग ते मस्ती करायला लागतात, त्यांना कळतं की हे रोजचं ही पण रोजची लोक असं होतं. तर काही काही थोडे अग्रेसिव्ह कुत्रे असतात, काही काही जरा जास्तच शाय असतात. पण अग्रेसिव्ह कुत्र्यांना तर आम्ही कधी कधी मजल लावावी लागते. सो ओनरचंच म्हणणं असतं की तुम्ही बेटर मजल लावा. मजल म्हणजे तोंडाला जिथे बांधतात जाळी. आणि आम्ही अशा वेळेला काय करतो, आम्ही सांगतो ओनरला तुम्ही पण आत येऊन बसा, सो तुम्हालाही टेन्शन नाही की तुमचा कुत्रा कसा आहे, तुम्ही बघा, आम्ही तुमच्या समोर त्याची सर्व्हिस करतो. खरं सांगायचं तर मला आता असं वाटतं की ह्या आमच्या भागामध्ये माझं एकच सलोन असं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही ओनरला आत एंट्री देतो. बाकीच्या बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पेट शॉप आणि ग्रुमिंग आहे, बाहेर पेट शॉप आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो कुत्रा आतमध्ये गेला की काही दिसत नाही. माझ्याकडे तसं नाहीये, माझ्याकडे फक्त ग्रुमिंग आहे, त्यामुळे आमच्याकडे दुसरा काहीच नाहीये. त्यामुळे मी काही अरे बाबा तुला एवढे केस हवे आहेत का कापून बघ, तुम्हाला इथे उभं राहायचंय का, म्हणजे एकदम फ्रेंडली आहे, कस्टमर फ्रेंडली किंवा पेट पेरेंट्स फ्रेंडली असं म्हणूया आपण. म्हणजे त्यांना असं वाईट वाटायला नको की अरे बापरे आतमध्ये काय करतायत. बाथ अँड बॉक्स नक्की लक्षात ठेवा, कारण अतिशय फ्रेंडली असं हे सलोन आहे आणि एवढं प्रेम तर मिळतं, तुम्ही ऐकतच आहात, पाहतच आहात सगळं. पण तरी काही नाथा असतीलच की नॉटी कुत्रे, म्हणजे आपण जशी काही वर्गात मुलं असतात ना, असतात ना जोर जोरात भुंकत राहतात किंवा ओ पाणी घातल्यावर मुद्दा म्हणून असं ते झाडतात की सगळे बाजूचे ओले होतात आणि त्यांना ते बरोबर कळतं की अच्छा ओले होईपर्यंत थांबतात आणि मग ते करतात. अच्छा, हे मी पहिल्यांदाच ऐकते. असे असतात मुद्दाम त्रास देतात किंवा काही येतात आणि मग त्यांना असं खेळायचं असतं, म्हणजे अंघोळ वगैरे नाही करायची, आम्हाला फक्त खेळायचं. तुझी मैत्री होते फुल असते, त्यांना माहिती की मी ट्रीट कुठे ठेवते दुकानात, मग ते वाटवत तू मला ट्रीट दिलीस की मग मी गप्प बसणार. आता जे परत परत येणाऱ्या लोकांची आता चांगली मैत्री आणि ओळख झाली आहे, त्यामुळे ते काही फार जुमानत नाहीत आम्हाला आणि त्यांना कल्पना आहे की घरी आपल्याला एक वेळ ओरडतील पण इथे अजिबातच ओरडत नाही. आणि पिकअपला पण मी जाते, तो मफिन आहे इकडे,
तो तर म्हणजे लिफ्टमधनं येतो तेव्हाच कधी कधी त्याची जी ओनर आहे तिचा लिश सोडून टाकते. तो बरोबर माझ्या गाडीत येऊन बसतो की आता मला जायचं, कळतं म्हणजे फक्त बोलता येत नाही बस. आणि मग माझ्यासारखे काही पेट पेरेंट्स आहेत, त्यांचे काय म्हणजे उत्सुकता असते आणि खूप प्रश्न असतात की ग्रूमिंगला आल्यावर काय कसं काय. तर साधारण एक इन जनरल तू काय सांगशील अशा पेट पेरेंट्सना की तुम्ही बिंदास राहा बाबा, तुम्ही काय काळजी घ्या, किंवा काही तुझे काही सजेशन्स किंवा सल्ले असतील अशा पेरेंट्ससाठी. सगळ्यात आधी तर प्रश्न विचारतात की प्रोडक्ट जे आम्ही वापरतो त्याचा काही त्रास होईल का. तर माझे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते डॉक्टर शिवानी जे आमचे आहे तिच्याकडनं मी व्हेरीफाय करून घेतलेले आहेत. सो तिने अप्रूव्ह केलेत म्हणूनच ते माझ्या शॉपमध्ये आहेत, त्याच्याशिवाय मी काही प्रोडक्ट वापरत नाही. आणि दुसरं त्यांना असं वाटतं की ब्लो ड्राय केल्यामुळे प्रॉब्लेम होईल का, ती गरम हवा असते वगैरे. पण कधी कधी तुम्ही घरी जेव्हा अंघोळ घालता तेव्हा तुम्ही ओलं ठेवता त्यांना खूप, आता हिच्यासारखी किंवा शिज्जूज असतात पूर्ण तुम्ही त्यांना पुसू शकत नाही. सगळेच कुत्रे ना तुम्ही ड्राय पूर्ण नाही करू शकत आणि त्यामुळे त्यांना स्किन प्रॉब्लेम होतो कारण की ते ओलं राहतात किंवा हेअरबॉल्स होतात. सो खरं तर आम्ही जे ड्राय करतो ते खूप चांगलं आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या केसांसाठी, त्यांच्या स्किनसाठी. ते पूर्ण ड्राय होणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं हल्ली काय करतात की शिज्जू घेतात किंवा कुठलाही हस्की घेतात आणि मग तो जसा जसा मोठा होतो तसे त्याचे केसही वाढतात आणि मग त्यांना असं वाटतं की आता खूप केस आहेत तर तुम्ही आता झिरो कट करून टाका. पण आता झिरो कट करणं हे म्हणजे काय म्हणतात, इट इज नॉट हेल्दी फॉर द डॉग. फॉर द डॉग बरोबर, कारण आपल्या इकडे खूप धूळ आहे, इन्फेक्शन आहे, आता पाऊस सुरू झालाय आणि सूर्याच्या किरणा पण नाही चालत पण होतो. म्हणजे कुत्र्यांना एकदम झिरो मारला की त्यांना असं वाटतं आपले सगळे कपडे काढलेत. आणि सनलाईट पण या कुत्र्यांच्या स्किनसाठी चांगला नसतो त्यामुळे त्यांना स्किन प्रॉब्लेम्स होतात. सो मग मला कधी त्यांना सांगावं लागतं की आपण कापूया. मला कळतंय की तुम्हाला मेंटेन करणं शक्य नाही की आता तो पावसाळ्यात वॉकला जाईल तर तो खराब होईल त्याच्या लांब केसांमुळे, तर केस थोडे कापूया पण थोडे कापले जाणार. शेवटी तो केसाळा कुत्रा आहे किंवा तो केसाळा प्राणी आहे. सो तुम्ही त्याचे केस काढून नाही टाकू शकत. आणि शेवटी सगळं सौंदर्य किंवा तो जो लोट मध्ये आहे म्हणजे आपल्याला, मी म्हणते तसं की आपली तुम्हाला एकदम टकलू केलं तर चालेल. एक्झॅक्टली. इनफॅक्ट माझे बाबा अतिशय डॉग लव्हर आहेत आणि त्यांचं म्हणणं केस कापायचेच नसतात लहासाचे, कारण ते एक तर तिबेटमधले आहेत तिथे बर्फ असतो. सो ते आता आपण इथे आणतो इकडे वेगळं, पण त्यांचं केस हेच त्यांचं प्रोटेक्शन आहे. नाही पण एकदम जेव्हा एकदम पपी येतो एखादा सिज्जूचा, त्या डॉक्टरनी सांगितलेलं असतं म्हणजे माझ्या पेटकडनं आलेला की त्याच्या डोळ्यावरचे केस कापू नका. एक्झॅक्टली, खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण का लगेच कापून टाकतात आणि त्यांचे डोळे इतके सेन्सिटिव्ह असतात म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर केस आहेत त्याचं काहीतरी कारण आहे म्हणून त्यांना ते केस दिले, कारण त्यांचे डोळे सेन्सिटिव्ह असतात. सो खूप धूळ, खूप प्रदूषण आपलं किंवा सनलाईट त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. सो थोडा मोठा झाल्यावर तुम्ही थोडे कापा. पपीजचे डोळ्यावरचे स्पेशली लासा आणि शिज्जूंचे कापू नये. हा, आणि मग जसं लोक म्हणतात नाही पण तो तिरळा होईल, तो नाही होत तिरळा, तो कुत्रा आहे म्हणजे तो माणूस नाहीये, तो नाही होणार, त्याला दिसेल कसं. हा, ते माझ्याकडे पूर्वी ना लहानपणी 3 लासाज होते आणि खूप चांगले कोटवाले होते आणि सगळे म्हणजे त्यांना दिसतं कसं, ते कवडे केस डोळ्यावर, पण ते तसं आहे. इट इज मेंट टू बी. मला असं वाटतं काही काही ग्रुपमध्ये बरेच फॉरवर्ड आहेत आमचे नंबर दोघींचेही, माझा खूप आहे, तर असे नवीन पेट पेरेंट्स जे असतात नवीन डॉग घेतलेला ते बाय अन अपॉइंटमेंट माझी मला विचारायला येतात की मला तुमच्याशी बोलायचं आधी की आमचा पहिलाच आहे हे पेट, तर ह्याची आम्ही काळजी कशी घेऊ. मग आता काही काउन्सिलिंग वगैरे करायचा म्हणजे सुरू करायचा की पेट काउन्सिलिंग किंवा बाथ अँड बाथ अँड काउन्सिलिंग, आता इथून पुढे काय म्हणजे ते हल्ली लोक त्यांचं काय बिहेवियर वगैरे हे करायचं, जो काय पॅटर्न कोर्स आहे तो मला सगळे सांगताय. ते म्हटलं नको, तो मी माझ्याच प्राण्यांवर त्याचा प्रयोग करीन. आणि मग ते मला म्हणाले की नाही मला वल्लरी जास्त आवडते, तर मला वाईट वाटेल. हो, हल्ली ते खूप कोर्स करतात पेट विस्परिंग आणि हे काय काय करतात, ते नको आहे, हे बरं चाललंय. आणि काही अजून एक मला एक प्रश्न, काही जण ना अगदी ग्रूमिंगचं इतकं मनावर घेतात की दर 4 आठवड्यांनी किंवा 5 आठवड्यांनी पूर्ण त्याचं एकदा ग्रूम करायचं, हे योग्य आहे. आंघोळ घालण्यापर्यंत ग्रूम केलं तर योग्य आहे. आंघोळ, नख कान हे तुम्ही करा आणि हे करावंच. इनफॅक्ट जर त्याला 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी आंघोळ महिन्यात घालायला, पण सतत हेअर काढू नये. ओके, मी आता ना लॅब आणला तरी सुद्धा हेअर कट करायला सांगतात, आता त्या लॅबला काय केस. हो हो, पण स्पेशली शिज्जू किंवा आणि लोकांचे प्रॉब्लेम काय असतात की केस गळतात,
पण केस गळतात म्हणजे. आणि काय आपल्याकडे मुंबईच्या शहरामध्ये घरं पण एवढी लहान असतात, तुम्ही कुत्रेही एवढे मोठे घेता, मग तुमच्या जेवणात ते केस येतात म्हणून ते आपल्याप्रमाणे त्याला हे नका करू. त्याचं जे नॅचरल आहे त्यामुळे थोडक्यात हा ही फार महत्वाची टीप आहे, त्याला त्याच्याप्रमाणे पण जगू द्या ना थोडस. आणि आपण आपल्या हौशीसाठी आणतो एखादं ब्रीड, तर आपलं घराचा साईज आपल्याला कसं ते झेपणार आहे ह्याचाही विचार करा आणि त्याप्रमाणे आपली हाऊस भागवा. त्याला नाही नाही म्हणत आहे, नाही नक्कीच भागवा, पण निदान त्याचं नैसर्गिक रूप आणि त्याचं नैसर्गिक त्याचं जे आहे ते ठेवा. तसं अगेन्स्ट हे जाऊन काहीच करण्यात मजा नाही, त्यामुळे बाथ अँड बॉक्स मध्ये झिरो कटला आलेल्या लोकांना आम्ही सारखं समजावायचा प्रयत्न करतो. आणि त्यांचा काय मुद्दा असतो, आमच्या जेवणात केस जातात, म्हटलं तू तुम्ही कुठे बसता जेवायला, आम्ही डायनिंग टेबलवर बसतो, म्हटलं मग तेव्हा कुत्रा कुठे असतो, तो माझ्या मांडीत असतो, म्हटलं मग त्याला मांडीत घेऊ नका, म्हणजे तो मांडीत बसतो पण त्याचे केस कापणं हा उपाय नाहीये ना. तुम्ही त्याला वेगळं ठेवा, तुम्ही बॅलन्स किचन मध्ये नका येऊ देऊ कुत्र्याला, हे काहीतरी होऊ शकतं असं तुम्ही रूल्स बनवा आणि ते लहानपणापासून ते कुत्र्याला शिकवा. आता तो येतो पण त्याचे केस कापणं हे नाही. कुत्रे खूप शहाणे असतात आणि ते खूप ऐकतात, अतिशय लॉयल, अनकंडिशनल लव्ह हे कुठेच बघायला मिळणार नाही कुत्र्यांकडे, म्हणजे बघून अगदी. मला ना खरंच असं वाटतंय मनापासून की या गप्पा संपूच नाहीत, एकतर माझ्या इतका जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हे सगळं असं बघितल्यावर असं वाटतंय बोलतच राहावं बोलतच राहावं, खूप विषय मिळतील. टेल कथाच्या पुढच्या भागात असंच नवीन इंटरेस्टिंग घेऊन भेटूया.